संगमनेरमधील जोरवे आणि खळी इथं सुमारे 6 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. आपण काँग्रेसमध्ये राहूच नये यासाठी ज्यांनी षडयंत्र रचलं त्यांच्याजवळही आता कोणी राहायला तयार नाहीत. वर्षानुवर्षे त्यांनी संगमनेरची प्रतिमा दुष्काळी तालुका म्हणून पुढे आणण्यात धन्यता मानली अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी केली. विकासाचं मॉडेल म्हणून शिर्डी मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरला आहे असं प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलंय. शौकत जहागीरदार संतोष रोहम रखमाजी खेमनर शरद थोरात जावेद जहागीरदार डॉक्टर अशोक इथाफे आदी नेते यावेळी उपस्थित होते. मंत्री विखे यांनी संगमनेर आणि शिर्डी या दोन मतदारसंघांतील कामांची तुलना करत शिर्डीत समाविष्ट असलेल्या संगमनेरमधील गावांना खऱ्या अर्थानं विकास कसा आणि काय असतो हे आपण दाखवून दिलं. गेल्या 25 वर्षात हा विकास झाला नाही असा विकास साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न आपण केला असंही विखे यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर, लाईव्ह 24, अहमदनगर.